हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी दमयंती दत्तात्रय जाधव राहणार बोईसर चिंचणी केंद्रावरून बोलत आहे। मी बापूंच्या संधिज्ञात 2004 सालापासून आले आहे। ती कशी आली तर माझी चुलत नणंद भिवंडीला शिक्षिका आहे आणि दोघंही नवरा बायको शिक्षिका आहेत। माझं जसंच एक घरातला एक खूप प्रसंग वाईट मी त्यांना सांगितलं तर त्या काय बोलल्या, थांबा वहिनी माझ्याकडे ना एक पुस्तिका आहे ती तुला मी देते। आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांना शनिवारी संध्याकाळी ह्या उपासना जातात आणि त्यांना बरेच अनुभव आलेले आहेत। मी काय केली नाही, त्यांनी मला दिलेले आहे हे मी तुला देते। आणि ते पुस्तक मला दिलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मी रोज ते वाचायला लागले आणि विचारत विचारत कुठे राम मंदिर आहे कुठे उपासना आहे असे विचारत विचारत गेले। तेव्हा उपासना झाली होती आणि आरती, तेव्हा तीन आरती असायच्या, बापूंची, नंदाईची आणि सुचिदाची। तर नंदाईची आरती चालू होती आणि मी तिकडे जाऊन धडकली। नंदाईच्या आरतीमध्ये धरुणीशी हाताशी बाळ चालवी बाळाशी दुखले खुपले कधी अश्रू दाटले नयेने, हे शब्द मी ऐकल्याबरोबर माझ्या सर्वांगाला घाम सुटला आणि मला माझ्या डोळ्यातून अश्रू यायला लागले की ही आरती चालू असताना मी आलेली आहे खरोखरच। बापू, मी सगळ्या बायका बसलेल्या त्या कधी बसली, तेव्हापासून मी बापूंचं हे करत आहे। बापूंच्या सान्निध्यात मला एक ना अनेक अनुभव आले, पण त्याच्यातून एक माझा मोठा अनुभव मी ह्या ठिकाणी कथन करीत आहे। 13 जुलै 2005 हा अनुभव आहे। बॉम्ब फर्स्ट क्लासच्या डब्यातला बॉम्बस्फोट प्रकरण, त्या डब्या त्या दिवशी मंगळवार होता आणि गुरुपौर्णिमा होती, पण माझं मन एकदम मला बापूंना बघायचं आहे, पडली झडली काही झालं तरी मी ट्रेनला जाईलच। मला घरी फार विरोध केला पण मी काय थांबली नाही, भांडण झालं पण मी जाईल म्हणजे जाईल। अशी करून आम्ही पहिल्या शटलला जायला निघालो। माझा मुलगा टाटा केमिकलला आहे, मोठा जावाई विप्रोला मॅनेजर आहे आणि धाकटा जावाई टाईम्स ऑफ इंडियामध्ये आहे। दोन जावाई आणि एक मुलगा हे ते फर्स्ट क्लासच्या डब्यात, तोच ज्या बॉम्ब फर्स्ट क्लासच्या डब्यात बॉम्बस्फोट झाला तोच डबा त्या तिघांचा। त्या दिवशी आम्ही आलो गुरुपौर्णिमेला, तिकडे गेलो, लाईनमध्ये उभे राहिलो, पुस्तिका आली, ते बापूंच्या चरणाचे एक छोटंसं पुस्तक ते मी घेतलं आणि ते चरणाचे पुस्तक ते मी घेतलं आणि चरण तुझे मी धरितो सांभाळी आता दशेंद्री अकरावे म्हण करीतो अर्पण तवचरणी, हाच जप माझ्या तोंडामध्ये। बापूचं दर्शन झालं, बापू ज्या ठिकाणी येतात तिकडे अशी मोठी हेडिंग लिहिली होती, त्या हेडिंगवरती जीवनाच्या नदीला बांधून या घाट अनिरुद्ध धुतो आमचे अपराध असं मोठं हेडिंग होते, ते मी वाचते। बापू आले, दर्शन झालं, बापूंना मी बघितलं, बापूने मला डोळे भरून बघितलं आणि मला असं वाटलं खरंच आज खूप बापूंना बघून फार मला बरं वाटलं। नंतर आम्ही घरी आलो, पण त्या दिवशी त्या डब्यामध्ये माझी दोन्ही जावाई पण नाही आणि मुलगा पण नाही। तर कसं झालं, धाकटा जावाई वसईला तो अर्धा तास अगोदर आला होता, मोठा जावाई विपुराला त्याला बस लेट झाली म्हणून तो येऊ शकला नाही आणि मुलगा माझा बसायला येतो त्या डब्यामध्ये, पण त्याला मागून आवाज येतो की तू आज ह्या डब्यात बसू नको। तो मागे वळून बघतो, तो कोणी ओळखीचं नाही, कोण सांगतं असं करून तो खिडकीतूनच बघतो डब्यामध्ये दोन्ही भाऊजी आहेत का, तर नाही दिसत। त्याचा मित्र असतो, तो गाडीत चढतो, तर का रे विशाल तू येत नाही का, म्हटलं काय हा बोलत नाही, तो बोलतो थांब थांब तू बसत नाही ना, अरे बरं झालं मला पण आठवण झाली, माझ्या आईची ना औषधं आहेत, काल मी नेली नाही तर पप्पा मला माझे फार ओरडले, आज नाही नेली तर मला पप्पा फार ओरडतील, आईची औषधं ती मुंबईलाच भेटतात ती आपल्या बोईसरला भेटत नाही असं करून तोही उतरला आणि ट्रेन चालू झाली। ट्रेन चालू झाली आणि अवघ्या 5 का 4 मिनिटांमध्ये त्याच डब्यात बॉम्बस्फोट झाला आणि बरीच माणसं घायल झाली। तेवढ्या ते बातमी बघायला, त्या बातमीमध्ये ते जे बॉम्बस्फोट झालं त्या डब्यामध्ये तेच लागलं होतं आणि त्यांनी तो 25 वर्षे प्रवास केलेला त्या डब्यामध्ये माझ्या मिस्टरांनी, ते पण टाटा केमिकलला, त्यांनी तो डब्बा ओळखला आणि त्यांना घाम सुटला, अरे हे हा डब्बा माझे दोन जाव आहे आणि मुलाचा डब्बा आहे।
ते घायल झालेली माणसांना काढतात, हे करतात, ते बघतात. आणि त्यांनी सुनेकडे पाणी मागून पिलं. ती जशी मी उठली आणि देवारा त्या रूममध्येच होता, तिकडे मी बसली आणि राम रक्षा बोलायला लागली. म्हटलं बापू, आज मी तुमच्या दर्शनाला जाऊन आले, तुम्ही मला बघितलं डोळे भरून, पण हा कोणावरती संकट ओढावला असेल तर तो प्रसंग येऊ नका देऊ कोणावरती, कुठल्याही माणसावर हा येऊ नको देऊ. आणि मी राम रक्षा बोलली आणि बाहेर आली. बऱ्याच टाईमात मुलाचा फोन आला, पप्पा आम्ही तिघे पण आहोत व्यवस्थित, काही काळजी करू नका. बऱ्याच टाईमात म्हणजे ते मोठ्या कॅबिनवरून तो फोन आला, तेव्हा ते घरचे फोन होते, असे मोबाईल वगैरे काहीच नव्हते. हे झालं बापूराया. नंतर मुलगा दुसऱ्या दिवशी घरी आला. घरी आला मी बेडवरती होती, रामनाम वहिलत होती, सगळी आमची माणसं आली, गर्दी झाली. पण मुलगा बोलतो आई कुठे आहे, मी ऐकते, कारण मला उठून जायला होत नाही. त्याचा आवाज ऐकून माझा एवढा हे भरून आला आणि मला मिठी मारली, आई तू आज बापू भक्त नसती तर हा आमच्या तिघावरचा प्रसंग कसा ओढावला असता, असं तो बोलायला लागला. खरोखरच बापूराया, एवढा मोठा संकटातून पार पाडलं, असंच कोणावर जे संकट आलं असेल तो निभावो, हीच माझी विनंती आहे. हरिओम.